कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासनमान्य ग्रंथालयं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत वाचकांची संख्या वाढल्यानं ग्रंथालयं सुरू होणं गरजेचं आहे ग्रंथालय बंदचे आदेश शिथिल करून ती सुरू करण्याचे आदेश द्यावेत या मागणीचे निवेदन महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या वतीनं लोकप्रतिनिधींना देण्यात आलं महाराष्ट्र ग्रंथालय सेना कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध मागण्यांचं निवेदन खासदार धैर्यशील माने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना देण्यात आलं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील शासनमान्य ग्रंथालय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील सातशे सत्तावीस ग्रंथालयांसह राज्यातील बारा हजार सातशे साठ ग्रंथालय बंद आहेत त्यात काम करणारे सत्तावीस ते अठ्ठावीस हजार कर्मचारी असून ते आर्थिक अडचणीत आलेत ग्रंथालयाच्या वाचकांची संख्याही वाढली आहे पण ग्रंथालय बंद असल्यानं वाचकांची कुचंबणा होती त्यामुळे शासनानं घातलेले निर्बंध शिथिल करून ग्रंथालय सुरू करण्याला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जिल्हा प्रमुख उमेश तोडकर रवींद्र धुमाळ अशोक यादव विष्णू चव्हाण प्रदीप पाटील नेताजी सारंग सुरेश चौगुले यांचा समावेश होता